तर ते विरोधात गेले होते, यावर काय सांगाल? कालच्या मोदी साहेबांच्या सभेत सुद्धा मी म्हटलं आहे ते सांगितलंय की तुम्ही जे आता महाविकास आघाडीचे लोक काँग्रेसचे लोक हायकोर्टात गेले की ही योजना बंद करा, राज्याचं नुकसान आहे. सतत हे लोक टीका करत होते की राज्य बुडणार आहे. कोण म्हणत होते की पैसे अजिबात मिळणार नाहीत, कोण म्हणत होते तुमचे पैसे येतील परस्पर काढून घेतील, काय काय सांगत होते. आणि आता 1500 रुपयेमुळे राज्य बुडत होतं, 3000 रुपयामुळे काय होणार आहे? तर असं आहे ना की ज्यांचं सरकारच येणार नाही त्यांना सांगायला काय जात आहे? 5000 रुपये देऊ महिना सांगायला काय जात आहे? त्यांना माहिती आहे की आपलं सरकार येणार नाही. आपण काही सांगितलं तरी चालत आहे. मला असं वाटतं आहे की महायुती सरकारने प्रत्यक्ष केलेलं आहे, आश्वासन दिलेलं नाही, प्रत्यक्ष केलं आहे. आणि आम्ही हेही सांगितलं आहे की याच्या पुढे हळूहळू आम्ही वाढवणार, वाढवत लागेल. आपण जसे ज्या वृद्धांना पेन्शन आहे ती वाढवतो, आशा सेविकांना वाढवतो, तसं ते वाढवणार. आपण हे सुद्धा सांगितलं की 12000 रुपये शेता शेतकऱ्यांना मिळतात, आपण ते 15000 रुपये करू, ते वाजवी आहे, तेवढी वाढ आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर आपण हे सांगितलं की 1500 रुपये आहे पुढच्या वर्षीचे आहे, म्हणजे आता एक डिसेंबरनंतर दुसरं वर्ष सुरू झालं, 1100 रुपये करू. तर ते हळूहळू वाढवायच लागणार, कधी 300 रुपये, कधी 400 रुपये, कधी 500 रुपये, ते वाढवायच लागणार ना. आता हे बंद होणार नाही. इतर सुद्धा ज्या आपल्या योजना आहेत, ज्या वृद्धग्रस्तांसाठी आहेत, निराधार लोकांसाठी आहेत, त्याच्यामध्ये दर 2-4-5 वर्षांनी किंवा वार्षिक आपण हळूहळू त्याचे पैसे वाढवतोच, तसं हे पण वाढवणार. पण ज्यांना खात्रीच नाही हे शक्य नाही म्हणून जे कोर्टात गेले आहे कोर्टामध्ये, त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा आहे? लोकांनी विश्वास लोक त्याच्यावर ठेवतील ज्याचे पैसे प्रत्यक्ष आले घरामध्ये आणि बँकेत पडले. सर, एक स्थानिक प्रश्न असा आहे की 12 तारखेला पवार साहेबांची सभा येवल्यात आयोजित, मग काय करू? स्वागत आहे. असं आहे की त्यांच्या पक्षाचा उमेदवार उभा आहे तर ते प्रचारासाठी येणार ना, कसे येणार नाही? ते त्यांच्या प्रचारासाठी येणार आहेत. उद्धव ठाकरे त्यांची उमेदवारी जिथे उभे राहिले उद्धव ठाकरे तिथे जातील. प्रत्येक आपापल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जाणार.